नमस्कार मित्रांनो, आजची सर्वात मोठी बातमी त्यामध्येच राज्य सरकारचे महत्त्वपूर्ण निर्णय संपूर्ण राज्यात लागू, त्यानंतर कापूस, कांदा, तूर, द्राक्ष आणि ऊस तसेच संत्री या पिकांच्या संबंधी बाजारातील आताचे नवीन अपडेट, तसेच घरकुल योजना, पीक कर्ज आणि इतर शेती संबंधीच्या महत्त्वाच्या बातम्या हे सर्व आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओ आवडल्यानंतर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पीक विमा परतावे जानेवारीच्या अखेर मिळणार। जळगावमधील धरणगावमध्ये नैसर्गिक आपत्तीने ग्रासलेल्या शेतकऱ्यांना लवकरच पीक विम्याची भरपाई विमा कंपनीकडून मिळणार असल्याची माहिती तहसीलदार नितीन कुमार देवरे यांनी दिली। याबाबत तहसीलदारांच्या दालनात विमा कंपनीचे प्रतिनिधी तसेच कृषी अधिकारी आणि निवडक शेतकऱ्यांची बैठक झाली। यात 28 जानेवारीपर्यंत विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याचे सांगण्यात आले। यावेळी धरणगाव तालुक्यातील 7,005 शेतकऱ्यांचे पीक विम्याचे पंचनामे झाले असून ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन अथवा ऑफलाईन तक्रारी दाखल केल्या आहेत अशा शेतकऱ्यांचे नुकसान यादीतील नाव तपासून ICI लोंबार्ड या पीक विमा कंपनीमार्फत शेतकऱ्यांच्या खाती 28 जानेवारीपर्यंत पीक विम्याचे पैसे जमा होणार असल्याचे पीक विमा अधिकारी सागर पाटील यांनी सभेमध्ये सांगितले। पुढील बातमी, तूर दरात तेजीची शक्यता। हंगामाच्या अखेरीस सर्व दूर धुके पसरले होते, त्यामुळे तुरीवर कीड रोगाचा प्रादुर्भाव वाढीस लागला। ढगाळ वातावरणामुळे देखील तुरीवर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने उत्पादकता प्रभावित झाली। या सर्व कारणांमुळे देशांतर्गत बाजारपेठेमध्ये तुरीच्या दराची सुधारण्याची शक्यता वर्तवली जात आहे। तुरीचा हमीभाव 6,300 रुपये असून त्यापेक्षा अधिक दराने तुरीची व्यवहार होतील अशी शक्यता वर्तवली जात आहे। गेल्या 15 दिवसापूर्वी अकोला बाजार समितीत तुरीला तेजी आली होती। 6,900 रुपयाचा दर तुरीला मिळाला होता। सध्या तुरीमध्ये 15%पेक्षा अधिक आर्द्रता येत असल्यामुळे तुरीचे दर कमी असल्याचे सांगितले जात आहे। पुढील बातमी, नाशिक बाजार समितीच्या कारभाराची ईडीकडे तक्रार। नाशिक बाजार समितीवर राष्ट्रवादीचे माजी खासदार देवीदास पिंगळे यांचे गेल्या अनेक वर्षापासून वर्चस्व राहिले आहे। या बाजार समितीत मागील 20 वर्षापासून करोडो रुपयाचा भ्रष्टाचार तसेच अफरातफरी गैरव्यवहार झाला आहे असे आरोप करत भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक दिनकर पाटील यांनी ईडीकडे तक्रार केली आहे। पाटील यांनी ईडीला दिलेल्या पत्रासोबत 2013 आणि 2014चा महाराष्ट्र शासनाचा सरकारी लेखी परीक्षण अहवाल दिला आहे। त्यात 500 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार आणि घोटाळा झाला आहे। एका वर्षात 500 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार आहे तर 20 वर्षात हा आकडा निश्चितच 1,000 कोटींच्या घरात जाईल। ही बाब गांभीर्याने विचारात घेत दोषी असतील त्यांच्यावर कार्यवाही करावी असे या पत्रात म्हणले आहे। पुढील बातमी, निर्यातक्षम द्राक्षाची दर पाडून खरेदी। महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाने 1,000 द्राक्ष बागायतदारांच्या उपस्थित उत्पादन खर्चावर आधारित 10% नफा गृहीत धरून दर निश्चित करण्यात आले होते। त्यानुसार जानेवारी महिन्याचा दर 82 रुपये आहे। मात्र व्यापाऱ्यांनी या निर्णयाला हडताळ फासल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे। सुरू असलेल्या शिवार खरेदीत 55 रुपयापर्यंतच खरेदी होत असल्याच्या तक्रारी समोर येऊ लागल्या आहे। पुढील बातमी, थेट सोसायट्यांना कर्ज देण्यास नाबार्डची मान्यता। मध्यवर्ती सहकारी बँका डबघाईला आलेल्या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना कर्ज मिळवण्यासाठी नाबार्डने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। विशिष्ट जिल्ह्यांमधील पतपुरवठा सोसायट्यांना आता थेट शिखर बँकेने कर्ज देण्यास नाबार्डने मान्यता दिली आहे। केंद्र सरकारने शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करण्याची जबाबदारी नाबार्डकडे सोपवली आहे। मात्र नाबार्डच्या जिल्हानिहाय शाखा नाहीत, त्याऐवजी नाबार्ड कमी व्याजदरात शिखर बँकेला कर्ज देते। हेच कर्ज पुढे शिखर बँकेकडून जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना उपलब्ध करून दिले जाते। मात्र जिल्हा बँकेच्या शाखा प्रत्येक गावात नाहीत, त्यामुळे गाव पातळीवर कर्ज वाटपाची जबाबदारी सोसायटींवर सोपवली गेली आहे। त्यामुळे आता नाबार्डने थेट या सोसायट्यांनाच कर्ज देण्यास मान्यता दिली आहे। त्यामुळे आता शेतकऱ्यांना सोसायटीकडून कर्ज मिळण्यासाठी फायदा होणार आहे। पुढील बातमी, घरकुल योजनेचा लाभ गरजूंना द्या। परभणीमधील संबंधित कर्मचाऱ्यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन ग्रामीण भागात खरोखर पात्र आणि गरजू लाभार्थी आहेत त्यांना प्राधान्याने पंतप्रधान घरकुल योजनेचा लाभ द्यावा। ग्रामसेवक आणि संबंधित कर्मचाऱ्यांनी अनावश्यक वेळ न घालवता पुढील 2 दिवसात घरकुल योजनेतील लाभार्थ्यांच्या पात्र आणि अपात्र याद्या तपासणी करून पूर्ण कराव्यात असे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी दिली। पुढील बातमी, शेतकऱ्यांनी बांबू लागवडीकडे वळावे।
पेट्रोल डिझेलवरील सर्व वाहने येत्या काळात बंद होणार असून आता इथेनॉल बायोगॅसवरील वाहनांची मोठ्या प्रमाणात निर्मिती होत आहे. अशा या इथेनॉलच्या निर्मितीसाठी बांबू अतिशय उपयुक्त आहे. बांबू शेतीला पाणी कमी प्रमाणात लागते, त्याचबरोबर बांबूला चांगला भाव आहे, त्यामुळे आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरणाऱ्या बांबू शेतीकडे शेतकऱ्यांनी वळावे असे आवाहन माजी आमदार पाशाभाई पटेल यांनी केले. पुढील बातमी, देशातील कापूस उत्पादन 310 लाख गाठींवर स्थिरावणार. देशाच्या कापूस उत्पन्नात गेल्या काही वर्षांनंतर मोठी घट येणार असून वस्त्र उद्योगाची मागणी पूर्ण करणेही शक्य होणार नाही. उत्पादन 310 ते 312 लाख गाठी एवढेच येऊ शकेल. प्रतिकूल परिस्थिती तसेच गुलाबी बोंडाळीचा उद्रेक यामुळे कापूस टंचाईचे संकट देशात उभे राहिल्याचे दिसत आहे. पुढील बातमी, धुळे जिल्ह्यात उन्हाळी कांद्याच्या लावणीस वेग. धुळे जिल्ह्यात पावसाच्या उत्तरार्धात बऱ्यापैकी पाऊस झाला. शेतकऱ्यांनी उन्हाळा कांदा लागवडीस प्राधान्य दिले आहे. कांद्याच्या क्षेत्रात मोठी वाढ होत आहे, तरीही कांदा रोपाचे भाव हे उतरलेलेच आहे. पुढील बातमी, रब्बीत 55% कर्ज वाटप. रब्बी हंगामात शेतकरी आर्थिक अडचणीत असताना बँकेने पीक कर्जासाठी पुणे जिल्ह्यातील काही राष्ट्रीयकृत व खाजगी बँकांनी हात आखडता घेतला आहे. यामुळे शेतकऱ्यांनी जिल्हा सहकारी बँकेची वाट धरली आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना पीक कर्ज दिले आहे. पीक कर्ज वाटपाच्या 31 डिसेंबरपर्यंतच्या अहवालानुसार आतापर्यंत 55% कर्ज वाटप केले आहे. पुढील बातमी, सांगली जिल्ह्यात 13 साखर कारखान्यांकडून 42 लाख ऊसाचे गाळप. जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडून गाळपास गती आली आहे. 13 साखर कारखान्यांनी तब्बल 42,69,000 टन ऊसाचे गाळप केले तर 45,80,000 साखरेचे उत्पादन केले आहे. पुढील बातमी, संत्र्याच्या आंबिया बहर फुटीवर प्रश्नचिन्ह. संत्र्याचा आंबिया बहर फुटण्याकरिता दमट वातावरणाची गरज असते, मात्र गेल्या आठवड्याभरापासून तापमान कमी होत गारवा निर्माण झाल्याने आंबिया बहर फुटीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यामुळे संत्र्याची राज्याची 5 लाख टनाची उत्पादकता तब्बल 2 लाख टनांनी कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे 400 कोटी रुपयापेक्षा अधिकचे नुकसान होण्याची भीती असल्याने संत्रा उत्पादक हवादिल झाला आहे. पुढील बातमी, बाजारात भाजीपाला दरावर दबाव. धुळ्यामधील सोनगीर बाजारात भाजीपाल्याची आवक वाढली आहे, त्यामुळे दरात मोठी घसरण झाली. भाजीपाला उत्पादकांना मोठा फटका बसला असून ग्राहक सुखावले आहेत, मात्र गेल्या महिन्यात सध्याच्या तुलनेत भाजीपाल्यांना दुप्पट दर होते. अशा प्रकारे शेतीसंबंधीच्या महत्त्वाच्या बातम्या रोज जाणून घेण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.